फूड्स एंड लाइफस्टाईल या आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण व्हेज हक्का नूडल्स बघणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 लिटर पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे. आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊया. पाण्याला उकळी आल्यानंतर मी यामध्ये 2 पॅकेट व्हेज हक्का नूडल्स घातलेले आहेत. हे नूडल्स 300 ग्रॅम आहेत. आता आपण झाकण ठेवून हे नूडल्स 3 ते 4 मिनिटे शिजू देऊया. आपल्याला हे नूडल्स 80% शिजवायचे आहेत. थोडेसे कच्चे असतानाच आपल्याला हे स्ट्रेन करायचे आहे. नूडल्स उकळताना जास्त पाणी घेतल्यामुळे हे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत. आता आपण हे शिजले आहेत का बघूया. आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण हे स्ट्रेन करूया. नूडल्स गाळून झाले आहेत. आता आपण ह्या नूडल्सला एकदा थंड पाण्याने वॉश करून घेऊया. थंड पाणी ओतून झाल्यानंतर मी ह्या नूडल्सवरती 2 चमचे तेल घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते की जेणेकरून सगळ्या नूडल्सला व्यवस्थित तेल लागले जाईल. त्यानंतर आपण हे नूडल्स थंड करत ठेवूया. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये आपण 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, कांदा, आलं, लसूण सर्व घालून आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये सर्व भाज्या ॲड करूया. भाज्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण गाजर, फरसबी, शिमला मिरची आणि कोबी घातलेला आहे. तुम्हाला जर यातील कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा जी आवडत असेल भाजी ती ॲडही करू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1/2 चमचा मिरीपूड घालणार आहोत, 2 चमचे साखर, 1.5 मोठा चमचा सोया सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर आपण मिक्स करून ह्यामध्ये घालूया. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये आपले नूडल्स ॲड करूया. नूडल्स ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडेसे मीठ घातलेले आहे. आपण नूडल्स उकळताना सुद्धा मीठ घातलेले व सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते, त्यामुळे तुम्ही मीठ तुमच्या अंदाजानुसारच घाला. तुम्ही ह्यामध्ये रेड किंवा ग्रीन चिली सॉससुद्धा वापरू शकता. मी मिरच्या घातल्यामुळे तो स्किप केलेला आहे. त्यानंतर कांद्याची पात आपण वरून घालूया. गरमागरम हक्का नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.